माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. नमस्कार. माय मराठीच्या करोडो दर्शकांचं आजच्या विशेष भागामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. मित्र, आपल्या सदराचं नावच आहे दुसरी बाजू. प्रत्येक घटनेला एक दुसरी बाजू असते, मग ती घटना कुठची असो, आणि ती दुसरी बाजू तुमच्या समोर मांडण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी भोगलंय, सोसलंय किंवा जगलंय, ते जगणं तुमच्या समोर मांडता यावं. अर्थात आम्ही याची पुष्टी करत नाही, आम्ही याची पुष्टी कदापि करत नाही, पण आमचं कर्तव्य आहे की प्रत्येकाची भूमिका आणि भावना तुमच्या समोर मांडणे. खरं खोटं ते तुम्ही ठरवायचं आहे, ते ठरवायचं. तर आज मी अशा एका व्यक्तिमत्वाकडे आलोय जे शिक्षक होते, शिक्षक आहेत, महात्मा गांधीजींचे अनुयायी होते, अनुयायी आहेत, त्यांचे वडील शिक्षक होते, आजोबा शिक्षक होते, म्हणजे शिक्षकांच्या परंपरेतून घडलेले एक व्यक्तिमत्व. ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू मी ज्यावेळेस सांगणार आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल की या शिक्षकानं एका मर्डर केसमध्ये अजन्म कारावास भोगलेला आहे आणि तो कारावास भोगून ते बाहेर आलेले आहेत. तर हे काय प्रकार आहेत तुमच्या लक्षात येत नसेल. तुम्ही कर्मी सांगताना पहिली बाजू महात्मा गांधींची सांगितली, त्यांची परंपरा, त्यांचा वारसा चालवत आहेत, शिक्षक आहेत आणि एका घटनेमध्ये त्यांना अजन्म कारावास होतो. तर ते शिक्षक आहेत गणेश गुळवे सर, लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या गोथाळा या गावचे रहिवासी आणि याच तालुक्यातल्या मुळकी येथील शाळेमध्ये ज्ञानदानाचं कार्य करणारे शिक्षक. तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, दुसरी बाजूच्या या सदरामध्ये मी आपलं सरचे स्वागत करतो. नमस्कार. नमस्ते सर. गोथाळा या आपल्या जन्मगावी महाराष्ट्रात गाजलेलं एक हत्याकांड घडलं. एक मला वाटतं कोतवाल आणि त्याच्या दोन मुलांचा निर्घृण हत्या केली गेली आणि त्यामध्ये तुमचं नाव गोवलं गेलं. तर मला आम्हाला थोडं आमच्या दर्शकांसाठी सविस्तर सांगा की ती घटना कधी घडली आणि का घडली आणि तुमचं नाव त्यामध्ये गोवलं का गेलं असं. तर पहिल्यांदा सर्व श्रोत्यांना माझं विनम्र अभिवादन. तर मी शिक्षक किंबहुना माझं खानदान शिक्षक म्हणून मी कुठल्याही शब्देवर खोटं बोलणार नाही याची मी सर्वांना प्रथम खात्री देतो. तर आमच्या गोथाळा गावामध्ये 7 सप्टेंबर 1991 रोजी सकाळी अंदाजे 5:30-6 दरम्यान अच्छा सदरील घटना घडली आणि दुर्दैव असे की काही तासातच संपूर्ण महाराष्ट्रभर ती घटना अत्यंत वाऱ्याच्या वेगाने पोहोचली. महाराष्ट्र संपूर्ण खडबडून जागा झाला आणि त्यात विशेष असं आहे की सदरील दिवशी वार शनिवार होता, शेतकऱ्यांचा आवडता सण पोळा सण होता, परंतु अशा आनंदाच्या प्रसंगी सगळे शेतकरी तो आनंदोत्सव साजरा करण्याच्या ऐवजी तो प्रकार का घडला असावा हे आपल्या बरोबर मलाही सुरुवातीला म्हणजे आश्चर्यचकित मी झालो की हे घडलं काय. कारण मी माझ्या गावापासून माझ्या मळ्यामध्ये साधारणतः 1.5 ते 2.5 किलोमीटर अंतरावर वास्तव्याला असतो शेतामध्ये. तेव्हा हा जो प्रकार घडला हा प्रकार अर्थातच मला माहीत असण्याचं काही कारण नाही. परंतु आपण प्रश्न विचारलाय की एकीकडे गांधीवादी अशा प्रकारचं माझ्याबद्दलची ओळख इकडे तिकडे असतानाही मला त्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं याचं आश्चर्य आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. तर अत्यंत विनम्रपणाने मी सांगेन की कारागृहात गुळवे गेला म्हणून स्वतःची सफाई नव्हे
दुर्दैवानं 14 वर्ष मला ते कारागृहाची शिक्षा म्हणजे मी निर्दोष असताना भोगावी लागली. परंतु नंतर नंतर माझ्या लक्षात असं आलं की त्या कारागृहात असणारे सगळेच कैदी हे गुन्हेगार नसतात. अर्थात गल्ली ते दिल्ली सर्वांनाच माहिती आहे राजकारणाचे बळी कसे ठरू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच ग्रामीण भागात सुद्धा खेळले जातात, ते निवडणुकीच्या संदर्भाने असतील, आणखीन कुठल्या संदर्भाने असतील, आणि काहीशा त्याच डावपेचा मी बळी ठरलो. त्यामध्ये माझं प्रामुख्यानं नाव घेण्याचं काय कारण आहे, आता वास्तविक मी 1980 ला ज्यांची हत्या झाली होय ते दलित समाजाचे होते, बौद्ध समाजाचे होय, बरोबर आहे होय. त्याच्यामुळे याला दलित हत्याकांड असं नाव दिलं गेलं अगदी. आणि माझ्या आठवणीप्रमाणे त्यांची वृत्ती किंवा तुमच्या सांगण्याप्रमाणे किंवा तुम्ही जे पुस्तक लिहिले कारागृहामध्ये माझा अजन्म कारावास, यानुसार त्यांचं वागणं हे थोडं गुंड प्रवृत्तीचं होतं निश्चित. आणि ही घटना घडण्याच्या काही दिवस आधी आपण अहमदपूरच्या तहसील समोर उपोषण आंदोलन त्यांच्या विरोधात केलं होतं अगदी. याचीही कुठेतरी किनार किंवा झालर या तुमचं नाव घेण्याला असं आपल्याला वाटतं अगदी निश्चित. आपण सत्य बोललात, कारण नाही म्हटलं तरी सत्य बोलणे हाच खरा पुरुषार्थ असतो. आपण केलेला अंदाजा निश्चित बरोबर आहे, तोच काहीसा प्रकार झाला. माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, असे पुरावे आहेत की खरोखर मी गांधीच्या 80 च्या मार्गानेच ती अपप्रवृत्ती कंट्रोल नियंत्रित करण्यासाठी मी प्रयत्न करतो. गांधीजी जरी 80 चे पुरस्कर्ते असले सर, होय, तर शेवटी त्यांनाही म्हणावं लागलं होतं जिंकू किंवा मरू, ज्यावेळेस निर्वाणीचा लढा सुरू झाला होता. तर मला एक सांगा की त्यांचं गावात वागणं योग्य नव्हतं, म्हणजे साधारण काय काय करायचे, कसा त्रास द्यायचे गावकऱ्यांना. आता प्रत्येक गोष्टीसाठी आपण जर पुरावा मागितलात तर माझ्या पुराव्याचा हा विषयच नाही, तुमची बाजू तुम्ही सांगायची. एक मिनिट, मी तेच बोलतोय. तर ते पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत हे मला म्हणायचंय. पुरावा जर पाहिजे असेल तर पुरावे आहेत माझ्याकडे. एवढंच नव्हे तर मी अत्यंत पत्थरवरली लकेर झाला म्हणतो. मी ठासून जे म्हणायला लागलोय की आपण गोथाळ्यात किंबहुना अवतीभोवतीच्या साधारणतः माझ्या वयाच्या माणसाला आजही जर चौकशी केली तर ती माणसं, खेड्यातली माणसं निश्चित खऱ्या पद्धतीने बोलतात. एखादी दुसरा सोडा तर तुम्हाला त्याच्यावरून सेन्स येईल, लक्षात येईल की खरेच ते लोक कसे होते. एवढंच नव्हे तर पोलीस स्टेशनला किंवा कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध काही गुन्हे सुद्धा नोंद झालेले आहेत. अच्छा, तेच विचारायचं तुम्हाला. तर त्यामुळे ते गुन्हेगार होते हे समजण्यासाठी अत्यंत म्हणजे सबळ असे पुरावे आहेत. आणि आजही मला सर एक आहे, मी एवढ्या ठाम मताने म्हणतो की आपण चौकशी करा. मी गव्हर्नमेंटला म्हणतो आहे, सेवाभावी संस्थेला म्हणतोय, मानव अधिकाराला म्हणतोय, किंबहुना आपल्यासारख्या कोणीही समाजाचं दायित्व निभवणाऱ्या माणसाला म्हणतोय की आपण सदरील घटनेची चौकशी करा. सीबीआय नेमून करा, सीआयडी नेमून करा, पॉलीग्राफने करा, नार्को टेस्टने करा, किंवा एखादी सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या मार्फतही आपण करू शकता. अर्थात हे माझं आव्हान आहे. याच्यासाठी आपल्याही लक्षात येईल की हा माणूस कुठेतरी सत्य आहे म्हणूनच एवढ्या चॅलेंज बोलतोय. आणि जर मी त्यामध्ये आजही दोषी ठरलो, आजही भले मी जन्मठेपची शिक्षा भोगून जरी आलो असलो, तर आजही मी जर दोषी ठरलो तर माझ्याकडे लिखित त्याला पुरावा आहे, ज्याला आपल्याकडे भावनात्मक म्हणतात. मी माझ्या रक्ताच्या अंगठ्यानं त्याला गॅरंटी दिली की मला, मी एक शिक्षक आहे, माझी जबाबदारी मोठी आहे, समाज घडवण्याचं माझं दायित्व आहे. अशा प्रकारचं जर खरोखर हत्याकांड घडलं असेल, त्याच्यामध्ये मी जर इन्व्हॉल्व्ह असेल प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष, तर जन्मठेप भोगली म्हणून मला सोडून देऊ नका, मला फाशी द्या,
कारण मी एक शिक्षक आहे, मी सगळ्यात घाबरतो याच्यासाठी की शिक्षकाच्या चारित्र्यावर असे कलंकित डाग पडायला नको, हे माझं चॅलेंज आहे. पण सर मला एक सांगा, त्यांचे जे वागणं होतं सर्वसामान्य लोकांना त्रास, तर ते कशा स्वरूपाचं होतं? म्हणजे कुणाकडून काही पैसे घ्यायचे, दादागिरी करून का दमदाटी करून का आणखी काही? तर एक आहे, आपण जे विचारणार ते राईट विचार, त्यांच्याकडे कुठलंही अमानवीय कार्य करण्याचा विधी निषेध नव्हता. परंतु ग्रामीण भागातली असतील लोक किंवा आणखी शहरी भागातली असतील, बाकीचं सगळं सहन करतात. परंतु आया बहिणीच्या बेअब्रू बद्दलचा गुन्हा कोणीही सहन करत नाही. अगदी बरोबर. आणि आपल्याला सांगितलं तर आणखीन पटे, महाभारत हे ही अखिल स्त्रीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सीता माईच्या अवमानाच्या संदर्भातच घडलं. रामायण आणि महाभारत सुद्धा द्रौपदीच्या त्याच अनुषंगाने घडलेलं आहे. तर ही जी महत्वाची बाब आहे, याच्यातून आपल्याला लक्षात निश्चित आलं असावं की आमच्या गावातल्या काही महिलांचे जे वार्ताहरांनी त्या वेळेस मुलाखती घेतल्या, त्या मुलाखती सुद्धा माझ्याकडे इथं आपल्याला पाहायला मिळतील. म्हाताऱ्या बाईने सुद्धा सांगितल्या की आमच्या लेकी जर सणाबाला आल्या तर त्यांना उड्या माथ्यानं भुले वगैरे खेळता येत नव्हतं. चक्क चौरस्त्यामध्ये उभा टाकून ते आमच्या तरण्या मुलींना असं म्हणायची की ते लेकरू माझा आहे, तू कुठे घेऊन हिंडाय लागलीस. इतकी दहशत. आणि हे मी म्हणतो म्हणून नाही, आपल्याला आणखीन एक मी व्यक्तिमत्व सांगेन, जे किशनराव देशमुख, ज्या माणसाचं महाराष्ट्रामध्ये एक वेगळं स्थान होत, त्या माणसाचे लेख आहेत माझ्याकडे, आत्ता माझ्याकडे आहेत, आपल्याला वाचता येईल. त्यांनी बारकाव्यानं सगळा अभ्यास केला, यांच्या ह्या गुंडांच्या दहशतीला घाबरून बौद्ध समाजाचे अनेक घर निर्वासित झाली, गाव सोडून गेली. म्हणजे त्यांच्या समाजाचे देखील बापरे. आणि त्या माणसांच्या जर आपल्याला भेटी घ्यायच्या असतील, माझी इच्छा आहे की मी पत्रकाराला एक वेगळ्या प्रकारचं एक आदर्श समजतो, कारण दबलेल्यांचा आवाज आपण उठवणारी माणसं आहात, त्याच्याशिवाय समाजाचं आरोग्य नीट राहत नाही. तर त्यांचे नाव सुद्धा तुम्हाला त्या माजी मंत्री किशनराव देशमुख यांच्या लेखामध्ये पाहायला मिळतील. त्यातले काही लोक हयात आहेत तर आपण त्यांना जर विचारलात, किंबहुना गोथळ्यातही जाऊन जर आपण कुणाचं म्हणजे आपल्याला आणखीन त्याला काहीतरी उघड द्याने उघड करण्याची गरज आहे असं जर वाटत जरी नसलं, तर मी एक वेगळा प्रकार सांगायला लागलो. तुम्ही बौद्ध वाड्यामध्ये जा, पूर्ण बौद्ध वाड्यात तुम्हाला ओस पडलेला पाहायला मिळेल. ओस याच्यापेक्षा आणखीन काय पुरावा असतो? आणि जर तुम्ही ह्याच्यातले जे मी गावं सांगितली किशनरावच्या त्या लेखामध्ये पाहायला मिळतील, त्यांना जरी विचारलात तरीही ते आपल्या तोंडून सांगतील की आम्ही आमच्यामुळे आम्हाला गाव सोडावं लागेल. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. भाई साहेब तर आता नाहीत हयात, होय, पण त्यांचे लेखही वाचून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. बरं सर, ज्या दिवशी ही घटना घडली, दुर्दैवी घटना, ती म्हणजे शेवटचा पर्याय जो असतो म्हणून ती घटना घडली असं आपल्या सांगण्यावरून वाटतंय, त्याची कुणकुण तुम्हाला होती का सर? असं काहीतरी होईल अकरे निश्चित. आता आपल्याला म्हणजे मी असा होकार दिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसणं स्वाभाविक आहे. होय होय. मी 4 तारखेला अमरण उपोषणासाठी अहमदपूर तहसीलच्या समोर जे बसलो होतो, म्हणजे घटनेचे 4-5 दिवस अगोदर, 2-3 दिवसच. अच्छा. 4 तारखेला, 7 तारखेला ती घटना घडली. तर 4 तारखेला मी अमरण उपोषणासाठी आमच्या दलित आया बहिणी लेकूरवाळे लेकर स्तनपान करत असतानाचा फोटो आपल्याला पाहायला मिळेल. शहरी भागामध्ये एखादी महिला अलीकडे ती फॅशन झाली आहे, कुणाच्या पुढे ते मिरवणूक किंवा काहीतरी हे करण्यासाठी निघतात, पण ग्रामीण भागामध्ये मात्र अद्याप तसं होत नाही या म्हणण्याशी आपणही सहमत असाल. तर त्या आमच्या आया बहिणीला मी त्यांना समजवून सांगितलं, तुमच्यावर झालेला जे अन्याय आहे तुम्ही तोंडी तुमच्या तोंडी सांगितल्याशिवाय
चे वरी अधिकारी लोकांना खात्री पटणार नाही एवढं म्हटल्यानंतर त्या आमच्या आया बहिणी इथं 4 तारखेला उपोषणाला बसल्या तुमच्यासोबत आमच्या सोबत, कारण त्यांना बोलता येत नव्हतं, मला सांगावं लागायचं ना येणाऱ्या अधिकाऱ्याला. तर आणि आपल्याला आश्चर्य वाटायला नको, गुळवेच्या मला ते थोडस जीभ अडखळते जातीवादाबद्दल बोलत असताना. मी लिंगायत आहे आणि अलीकडे जातीसाठी माती वगैरे अत्यंत घाणेरडे राजकारण चालू ते मला नाही पटत. तर त्या ज्या आया बहिणी होत्या, दलित आया बहिणी होत्या, आणि त्यांच्यासाठी म्हणून मला माझं सगळं तिकडलं नोकरीचे वगैरे वगैरे अडचण असून माझ्या घरामध्ये दुसरा माणूस नसतानाही मरणाला आव्हान देत त्या ठिकाणी उभा टाकावं लागलं. आणि मग 4 तारीख आणि आम्हाला ते हे सुद्धा नव्हतं साहेब, टेंट वगैरे ज्याला म्हणतात ते, आम्ही गरीब माणसं, आम्ही उन्हातानामध्ये बसलो. आणि त्यानंतर 5 तारीख शिक्षक दिन, दुसऱ्या शाळेमधले शिक्षक सत्कार स्वीकारत होते आणि गुळवे मात्र या ठिकाणी आमरण उपोषणासाठी असला होता. मला असं वाटत होत की शिक्षकाचं आणखीन ह्याच्यापेक्षा म्हणजे मोठं कार्य कोणतं असू शकतं. अगदी बरोबर. आणि म्हणून मी त्या दिवशी थांबलो. आणि मग संध्याकाळी 5 सप्टेंबरला साधारणतः 5च्या दरम्यान डेप्युटी कलेक्टर जावळे साहेब त्यावेळेस इथं हे ते ऑफिस नव्हतं डेप्युटी कलेक्टरचं, तर ते आले. या आमच्या उपोषणाची बातमी ते गेल्यानंतर तहसीलदारनं कळवलं असावं, ते आले आणि आमची भेट घेतली. आणि भेट घेतल्यानंतर ते त्यांना आता आमच्या आया बहिणी जे म्हणालो मी अत्यंत लाजऱ्या बुजऱ्या. मग मी उभा टाकून मी म्हणलं साहेब यांच्यावर काय अन्याय होतो आहे हे आपण त्यांना विचारा, परंतु आपल्याला विनम्र विनंती आहे की त्यांच्या चारित्र्याचं किंवा त्यांच्या संसाराचा ते याच्यामध्ये प्रदर्शन व्हायला नको, आपण इन कॅमेरा त्यांना विचारा, त्या सर्वच काय ते सांगतील. आणि मग आज मी या ठिकाणी आपल्या समोर जे बसलोय ते याच्यासाठी की आमच्या गावातलं अत्यंत वातावरण स्फोटक झालेलं आहे. कदाचित काही होऊ शकते, गाववाले त्यांच्या त्या दहशतीमुळे त्यांच्यावर अटॅक करू शकतील किंवा ते गाववाल्यावर अटॅक करू शकतील. तर यासाठी आपल्याला योग्य ते आणि अत्यंत वेगाने कार्यवाही करणं गरजेचं आहे. त्यावेळी जावळे साहेब डेप्युटी कलेक्टर होते, ते काय म्हणाले, ते म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणता ते मला म्हणजे लक्षात आलं. या ज्या महिला आहेत आमच्या तुमच्या आया बहिणी आहेत म्हणण्यापेक्षा आमच्या आया बहिणी आहेत, तर याला गुरुजी म्हणले मला माहीत असावं की जर तुम्ही म्हणताय तडीपारची आमची मागणी होती, तडीपारची जर ऍक्शन घ्यायची असेल तर त्याला लेखी वगैरे सगळे रिपोर्ट पाहिजेत. आता मी शिक्षक म्हटल्यामुळे माझ्या लक्षात आलं की काय म्हणतायत ते. मी म्हणलं लेखी रिपोर्ट म्हटल्यानंतर ते रोगापेक्षा औषध हे आमच्या आया बहिणीचं मग ते संसार सगळं उद्ध्वस्त होईल तसं नव्हे. तर म्हणजे थोडासा वेग म्हणजे वेळ लागेल, मी याबद्दलचं जे आहे पाठपुरावा करतो आणि निश्चित मला आश्वासन देतो की हे यांना हद्दपार करताय. म्हणजे ती प्रक्रिया सुरू झाली होती, झाली होती. मग असं काय घडलं अचानकच की लगेच 2-3 दिवसात ही भयंकर घटना घडली. तर आपल्याला जसं म्हणालो मी की 80 पासून ही प्रक्रिया चालू होती आणि ते 91 साल उजाडलेलं होत, म्हणजे जागोजाग संघर्ष होतच होते. परंतु वेळोवेळी मी माझ्या गावातल्या लोकांना कायदा हातात घ्यायचा नाही, त्याचे अनिष्ट परिणाम होऊ शकतात आणि ते अनिष्ट परिणाम एकाच बाजूच्या लोकांना होतात असं नाही, दोन्ही बाजूला होऊ शकतात. आपण गव्हर्नमेंटच्या कानावर घालू. आपल्या महाराष्ट्रामध्ये गोथाळा हा एकच गाव नाही, म्हणजे या पद्धतीने मी समजून सांगत आणि थोडासा वेळ लागेल, परंतु त्या दिवशी जी घटना घडली आता त्याच्या अगोदर मी जे आपल्या प्रश्नाला मी उत्तर दिलं की तुम्हाला ह्याचा काही अंदाज आला होता, अंदाज आला होता म्हणून मी तीव्र त्या भाषेमध्ये बोलत होतो की ह्याला तातडीनं ऍक्शन घेण्याची गरज आहे. आणि जेव्हा डेप्युटी कलेक्टर जावळे साहेबांनी म्हटले त्यावेळेस सर मी त्यांना विनंती केली ठीक आहे तुमची अडचण माझ्या लक्षात आली,
मग आपण एक करा की आमच्या गावाला पोलीस संरक्षण द्या, की ज्यामुळे तेही सुरक्षित राहतील आणि हेही सुरक्षित राहतील. आणि मग जावळे साहेबांनी ते आश्वासन दिलं की त्या जागेवरच तहसीलदारला सांगितले की तुम्ही पोलीस स्टेशनला कळवा आणि यांना पोलीस संरक्षण द्या. पोलीस आले होते का मध्ये? काय घडलं कोणास ठाऊक. पोलीस काही आलीच नाही. म्हणजे आता हे 5 तारखेची मी घटना सांगायला, मध्ये 6 तारीख गेली आणि मग ते गुंडे जे आहेत आणखीन शेपरल्यासारखे, त्यांच्या भाऊकी मधले लोक उपोषणाला होते ना, त्यांचे आणि त्यांचे घर लगट असल्यामुळे त्याला त्रास, ह्यांना दे पाहिजे पाहिजे, ह्यांना धडा शिकू वगैरे वगैरे. 6 तारीख कशी तरी गेली. 7 तारीख तर सकाळी तो एक त्यांच्या भाऊकीतला पोऱ्या ज्याचं नाव नामदेव आहे, तो संडासला प्रातर्विधीला, म्हणजे तो काळ स्वच्छतागृह वगैरे त्या काळात नव्हती, ओपन स्पेस मध्ये जायचे, तिकडे जात असताना यांनी डूक धरून बसलेली त्या एका त्या सटवा कांबळेनी दगड फेकला योगायोग असा की तो नेम चुकला. तो नामदेव नावाचा ओरडला मदतीसाठी, मला वाचवा वाचवा म्हणून. आणि मग तिथले त्यांचे भाऊकीतले लोक पळत आले, त्यांची तयारी झालेली होती, तुंबळ युद्ध तिथं सुरू झालं. तिथून भाऊकीच तिथूनच जवळ आता आपण जाऊन पाहू शकता, हापसा आहे, गावातले तरणी बांड पोर जे आहेत, तरणी बांड याच्यासाठी म्हणायला लागले, तरुण लोकच पाणी भरायला वगैरे येत असतात, ते आले होते. अर्थात त्यांनाही ते काही नवीन नव्हतं, काहीतरी पेटलं काहीतरी पोटलं, धिंगाणा सुरू झाला, म्हटलं की एकच गोंधळ झाला. आणि त्यावेळेस सगळे म्हणजे दलित समाजाची घरं जी आहेत ते दगडगोट्याची राहायची, त्याच दगडगोट्याच्या वर्षावामध्ये कुणाचा दगड कुणाला लागला हे न कळता ते गोंधळ ज्यावेळेस जिकडे तिकडे संपला, त्यावेळेस लक्षात आलं की 3 माणसं मेली आहेत. आणि ही घटना जी आहे आपल्याला किंवा कुणालाही वाटेल की गुळवे गुरुजी आखून देखा हाल हे कसा सांगायला लागलाय, आमच्या गावातल्या 64 लोकांना त्यांनी आरोपी बनवलं. आणि ह्याच्यामध्ये मी फार मोठं माझ्या पुस्तकातही लिहिलंय, पोलीस आणि प्रशासन यांचा तो निष्काळजीपणा होता म्हणून हा प्रकार घडला. 64 लोकांची नाव, 64 लोकांची नाव. तुम्हाला कधी कळालं की तुमचं नाव दिलंय म्हणून? आणि मला जवळपास म्हणजे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी, सोमवारी जेव्हा मला कळालं की माझंही नाव त्याच्या याच्यामध्ये आहे, त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झालो. आणि आता मी शिक्षक असल्यामुळे मला काही डावपेचा भागच नव्हती माझ्या डोक्यामध्ये, हे की आपण हा कर नाही तर डर कशाला. परंतु पोलीसही घाबरली होती. आता खरं फॅक्ट जे सांगायला लागले आणि आपल्यासारख्या थोड्याशा विद्वान माणसाला लक्षात येईल, प्रशासनही म्हणजे तुमचं तहसील कलेक्टर हे जे डिपार्टमेंट आहे वरून प्रेशर होतं, ते घाबरलं घाबरल्याच्यासाठी की गेल्या 11 वर्षापासून हे गाववाले तुम्हाला संरक्षण मागत होते तर तुम्ही काय केला. असं होऊ नये म्हणून ज्या माणसानं निवेदन वगैरे पाठवण्याचं वगैरे त्यांचं अन्याय चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या डोक्यात बसलं की ह्याला मध्ये अडकावलं पाहिजे. म्हणजे आपलं हे जे काही सगळं भेडू मंडळ जे आहे ते बाहेर येणार नाही, हा महत्वाचा भाग आहे. पुस्तकामध्ये आहे, पुरावे आहेत माझ्याकडे. मी जे म्हणालो की हे जे आपल्याला दाखवलं जवळपास 500 लोकांचे पुरावे आहेत, कितीतरी पुरावे आहेत, ते लोक सुद्धा माझे भाव भाव की नाहीत, कोणी मराठा समाजाचे आहेत, कोणी धनगर समाजाचे म्हणजे लोकप्रतिनिधी, कोणी दलित आहेत, त्या प्रत्येकाने सांगितलंय की गुळवे गुरुजी हा एक अहिंसावादी माणूस आहे, तो हिंसा करू शकत नाही. आणि जर समजा हा माणूस त्या वेळेला तिथं असता तर ती घटनाच घडली नसती. त्यावर बरं सर, तुमचं नाव आहे असं कळल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला हजर झालात, कर नाही तर डर कशात म्हणून, पण नंतर तुमच्या जे लक्षात आलं की असं असं प्रशासन सुद्धा भेदरलेलं आहे, म्हणजे प्रत्येक जण सुटायचा प्रयत्न करत होता नाही का, म्हणजे आपला त्यांचा दोष त्यांच्या लक्षात येत होता की यांनी 11 वर्ष मागणी करून आपण संरक्षण देऊ शकू. मग तुम्ही जे किती वर्ष कारागृहात काढले? मी पूर्ण म्हणजे पहिल्या सुरू
जे त्याला काय म्हणतात अंडर ट्रायल युटी तो शब्द वापरला तो, मी 7 महिने उस्मानाबाद कारागृहात होतो अंडर ट्रायल. अच्छा. आणि त्याच्यानंतर 99 आता मी म्हणतल्याप्रमाणे ते 99 ते 2013 हे मात्र शिक्षा लागल्यानंतर कारागृहीन काळ सश्रम कारावास. तर अशा पद्धतीने एवढी शिक्षा म्हणजे एवढे दिवस मी कारागृहात काढले. सश्रम कारावास. सश्रम कारावास कुठे काढले? हर्सूल. हर्सूल कारागृह औरंगाबाद याच्यामध्ये 6.5 वर्ष आणि खुले कारागृह पैठण इथं 7.5 वर्ष म्हणजे टोटल 14 होतात. हे कारागृह मध्ये असतानाच तुम्ही हे पुस्तक लिहिलं. होय. माझा अजन्म कारावास. होय. सर असं म्हणतात की एक सिनेमा आला होता अंधा कानून आंधळा कायदा. होय. तुमचं म्हणणं आहे आणि बरेच जण असं म्हणतात की कारागृहामध्ये जवळपास 60-70% निर्दोष लोक असतात. अगदी खरंय सर. असं म्हटलं जात अधिकृत नाही पण एक म्हण आहे समजा. अगदी 100% सर. मग सर काहीही गुन्हा नसताना काहीही वाईट काम केलेलं नसताना आयुष्यातली 14 वर्ष तुम्ही घरच्यांपासून दूर गावापासून दूर नोकरी पासून परागंदा होऊन कारागृहात काढला तर तुम्हाला तो एक एक दिवस म्हणजे आम्हाला कल्पना करताना अंगावर शहर येतात. तर ते कसं तुम्ही ते सहन केलं? किंवा त्याला उपप्रश्न कारागृहामध्ये चांगली वागणूक याच्यातून काही शिक्षेमध्ये सूट होते त्यासाठी तुम्ही प्रयत्न नाही का केला? सर आता या बाबतीत कदाचित आपण आपल्याला कमी लेखण्याचा भाग नाही पण कारागृहातले काही नियम होय थोडस नाही मला माहित नाही माहीत नसल्यामुळे मला सांगण्या भाग आहे. हो हो. अलीकडे एकदा 302 ची शिक्षा जर लागली. अच्छा. अर्थात कोर्टामध्ये मला माझ्या विरोधात निकाल गेला हे उघडच आहे. तर त्याला 14 वर्ष काढावेच लागतात अशी बाइंडिंग आहे कलम 302 असल्यावर. 302 असल्यानंतर. अच्छा. आता त्याच्यानंतरची गोष्ट आहे की काही दुसरे जे कैदी आहेत एक आपल्या माहितीसाठी सांगतो काही जणाला 24 वर्ष काही जणाला 26 वर्ष कुणाला 32 वर्ष त्यातले बरेच निर्दोष असतील. निर्दोष असतात. तर असा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये थोडक्यात मी सांगेन त्या खुनाच्या प्रकारामध्ये जर दगडानं खून झाला असेल तर आयत्या वेळेला ते स्फोटक झाला आणि दगडानं मारला काही प्लॅनिंग नव्हती असं म्हणून 14 वर्ष. जर समजा ते पोस्टमार्टम मध्ये ते मेलेला माणूस सिद्ध झालं किंवा तीक्ष्ण हाताराने मेलाय तर ते तिथले सचिव लोक असं ठरवतात की यांना प्लॅनिंग नाही ते तीक्ष्ण हातार घेऊन गेलं होतं. त्याच्यानंतर जर समजा मारलं आणि त्याला लपवण्याचा प्रयत्न केला तर वगैरे वगैरे ते आणखीन थोडं गंभीर होतं असे ते प्रकार आहेत. मला 14 वर्षात जे सोडलं ते माझ्या चांगल्या वर्तणुकीमुळे सोडलं असे म्हणता येईल. तर सर माझी म्हणजे मी सुद्धा इतका भावनिक झालो होते काय काय तुमच्यावर बितली असेल. तुमच्या नोकरीचं काय झालं सर नंतर? नोकरी सर जेव्हा मी हायकोर्टामध्ये माझं प्रकरण चालू होत तुमच्या माहितीसाठी हा विषय आला नाही. सेशन कोर्टामध्ये मी निर्दोष झालो होतो लातूर कोर्टामध्ये. अच्छा. पुन्हा गव्हर्नमेंटनं अपील केलं आणि तिथं मला शिक्षा लागली. परंतु ती आर्ग्युमेंट ऐकत असताना मी तिथं हजर होतो म्हणजे आपल्या लक्षात आलं की मी सुटल्यामुळे बंदिस्त त्याच्यामध्ये नव्हतो मी मोकळाच होतो. तर त्या ठिकाणी आर्ग्युमेंट होत असताना तिथं जे बेंच होत जजचं बेंच डबल बेंच असतं हायकोर्टामध्ये तर त्याच्यातल्या त्या एका चीफ जस्टिस दोघांपैकी जो सिनियर त्याला चीफ जस्टिस त्याने असं म्हटलं की एक वाक्य वापरलं त्याने इफ द सोल्जर्स आर देअर हाऊ नेपोलियन विल नॉट बी देअर. मला त्या वाक्याचा अर्थ कळला असं मी म्हणलं माझं कर्म फुटलं. कारण ज्यासाठी मी आमच्या सहकार्याला घेऊन त्यांना ते होऊ नये महात्मा गांधीच्या याच्यानेच आपण चढूया म्हणत होतो त्या लोकांना माझे सहकारी हा माणूस समजतो. इफ दिस सोल्जर्स म्हणजे माझे सैनिक आणि मला नेपोलियन केलं आणि मग माझा जो वकील लढत होता किंवा गुळवे गुरुजी शिक्षक असल्यामुळे तिथं नव्हते
त्यांनी त्याला तेच उत्तर दिलं की हाऊ इट इज पॉसिबल, म्हणजे हे बाकीचे होते म्हणजे हा होता. आणि मग मात्र मला खात्री वाटली की आता आपला शिक्षा लागणार आहे, म्हणून मी इकडे आल्यानंतर अत्यंत फ्रस्ट्रेशन मध्ये गेलो. साहजिक आहे, जन्मठेपची शिक्षा म्हणजे आता सध्या प्रभू रामचंद्रा जे चालू आहे सर, म्हणून वनवासात जायचं म्हटल्यानंतर संपूर्ण अयोध्या रडत होती, माझी काय परिस्थिती झाली असेल. मी अत्यंत उद्विग्न म्हणून जे बोलतो आहे, माझा कुठलाच गुन्हा नाही, मला दुःख आणखी मी थोडक्यात संपवतो, मला दुःख या गोष्टीचं आहे की जर गुळवे गुरुजी हा सनदशीर मार्गाने या देशाचं जे राष्ट्रपित्याचं जे ब्रीद आहे जे जगाने मान्य केले त्या मार्गाने चालून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत होता, आणि त्याला जर या देशामध्ये गांधीजीच्या देशातल्या न्यायालयातून न्याय मिळत नसेल तर हे चित्र अहमदपूरच्या तरुणाने किंवा अहमदपूर तालुक्याच्या तरुणाला सगळ्याला माहिती आहे. हे चित्र पाहिल्यानंतर एखाद्या रस्त्यावरून जाणाऱ्या आमच्या आया बहिणीला संरक्षण करण्यासाठी कोण जाणार आहे? नको, जे गुळवेचं झालंय ते आपल्याला होणार आहे. दुःख मला हे आहे, शिक्षक म्हणून मला हे दुःख आहे. माझा तर संसार खलास झालाय. आता जी माझी मंडळी या ठिकाणी आली होती तिनं जवळपास माझं हे प्रकरण घडल्यानंतर व्रत वैकल्य केले. ग्रामीण भागातली बाई काय करू शकते, अत्यंत डोळ्यामध्ये अश्रू आणून ते सांगत असते की माझ्या नवऱ्यानं जेल भोगली असेल परंतु मी सुद्धा वनवास कमी भोगला नाही. माझी लेकरं जी आहेत कुठल्याही नोकरीवर नाहीत सर, इतकं माझं नुकसान झालं. परंतु दुसरं एक मन म्हणत असत की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक मिटले, भगतसिंग असतील, सावरकर असतील, सुभाषचंद्र बोस असतील, चंद्रशेखर आझाद असतील, त्यांनी समाजाचे आपण कुणीतरी आहोत म्हणून या मातृभूमीसाठी न्याय देण्यासाठी त्यांनी सर्वस्व संपवलंय. तर मी सुद्धा त्याच मार्गाने चार पावलं टाकण्याचा प्रयत्न केलाय, यासाठी माझं मन त्या दुःखावर मात करत. आणि आणखीही मोठ्या अभिमानाने माझ्या निवासस्थानला मी क्रांती सदन जे नाव दिलंय ते आहे. आणि आपल्या अहमदपूरमध्ये फिरत असताना हे जे माझ्या अंगावरला शर्ट आहे एका माझ्या मित्रांनी दिलं असेल, माझं पेन्शन बंद झालंय, मी घराकडून मी शपथ घेतली आहे की माझ्या लेकराचं माझं नुकसान झालंय, माझ्यामुळे नुकसान झालंय, मी काय केलं ते केलं असेल परंतु त्याची सजा माझ्या लेकराला, म्हणून मी त्यांच्याकडून एक नया पैसाही मागत नाही. परंतु कुठेही तुमच्यासारख्या एज्युकेटेड माणूस असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडून जात असताना मी स्वाभिमानाने म्हणतो की मी समाजासाठी काहीतरी दायित्व म्हणून केलं. फक्त शेवटी जे मी म्हणालो की मला फक्त या गोष्टीची खेद आहे की मी शिक्षक आहे, शिक्षकी पेशा कलंकित करण्याचं हे जे या देशामधल्या न्याय यंत्रणेनं हे जे काही मला न्याय म्हणजे अन्याय जे केला किंवा इथलं पोलीस खातं असेल रेव्हेन्यू खातं असेल याचं मला दुःख आहे. सर, मागच्या अर्ध्या तासापासून आम्ही तुमच्या व्यथा, पेन्शन का बंद, तुम्ही भोगलेल्या, आता तुम्ही जे भोगलंय ते आम्ही परत तर देऊ शकत नाही, पण किमान समाजाच्या पुढे एक तुमच्या व्यथा मांडण्याचं आम्ही माध्यम आहोत आणि तेच काम आम्ही आज केलं, यापेक्षा जास्त काही करू शकलो नाही. आपल्या वेगवेगळ्या पैलूंवरती आणखी जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा आम्ही आपल्याशी संवाद साधू. आपण मनमोकळेपणाने आमच्या दर्शकांसाठी आपली व्यथा मांडली, आपली कथा मांडली, त्याबद्दल 21 कोटी दर्शकांच्या वतीनं मी आपलं आभार मानतो आणि थांबतो. जय जगत, धन्यवाद. खूप खूप आभारी सर.